चलो ब्रेकफास्ट करल जायचं बाबू नाही ग मस्तच कर रे ग तू अरे चला 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 उठा मस्तच करते एकदमच तुला वन नंबर भेटणार ऍक्टिंग मध्ये हो हो आता तर एकदमच वन नंबर आहे ओ हो हो शूटिंग चालू आहे झोपली होती चला चला फ्रेश व्हा पटकन तुला माय रेडी आहे का यस उलटा उलटा घालते उलटा असं नाहीये या पायाचं आहे चेकआउट टाइम गोल्फ कार्ट आलेली आहे आणि आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की सकाळी देऊ रूम टूर सो यार तुम्हाला रूम टूर देतो आता मस्त पैकी एंट्री केली की लेफ्ट साईडला हे वॉशरूम आहे आणि हा असा एक मस्त छान किंग साईज बेड आहे आणि द बेस्ट पार्ट ऑफ द रूम हे आहे की ना दोन्ही साईडला ना खालीपर्यंत ना विंडोज आहेत फ्रेंच विंडोज आहेत आणि हा जो व्ह्यू आहे हा बेटा काय ओके हा फ्रीज आहे ओ हो 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 ओके माहीतच नव्हतं मला मायरा सो हे छान आहे म्हणजे हे फ्रेंच विंडोज गड दिसतोय ना हा वाला हा कोराई गड आहे ऍक्च्युली इथे वरती जाता येतं बट आता थोडा पावसाळ्यामुळे जरा आम्ही विचार नाही केला यावेळी जायचा बट नंतर आम्ही कधी परत येणार तेव्हा नक्कीच जाऊ आम्ही कोराई गड इकडनं काहीतरी एक अर्धा ते पाऊण तास लागतो वरती जायला गडा सो आता आपण सामान ठेवूया चेकआउट करूया आणि ब्रेकफास्ट करूया तुझी आणायला पाहिजे होती ना सो फायनली आफ्टर अँड हाफ एन आवर्स वेट आमचा नंबर आला आहे चला मायरा चला ब्रेकफास्ट फोटो काढतो मायरा सो हे होतं रेस्टॉरंट बूट पॅकर तिथे आमचं ब्रेकफास्ट होतं आता हे बाई इथे उभी राहते का मायरा चा चला पेट पूजा झालेली आहे मायराची काय ग झोपाली आहे चला आपण तो ब्रिज बघूया श्वेता मस्त आहे तो रात्री बघितला आपण पण आता हा रात्रीचे ऍक्च्युअली लाइट्स गेले होते थोडेसे आपण आता दिवसा बघूया मस्त एक राऊंड मारूया ना प्रॉपर्टीच तसं बघायला गेलं ना इथे कमीत कमी 2 ते 3 दिवस पाहिजे शकतो हा कारण खूप म्हणजे खूप मोठं म्हणजे प्रॉपर गेट पासून पण खूप लांब आहे दोन तीन दिवस यायला पाहिजे आपण येऊया
इकडे काय आहे ह्या साईडला लेफ्ट साईडला? हे ते जे वॉटर स्पोर्ट सगळं इकडे. अच्छा, आपण गेले ना आता चालू आहे गौरव, बोट चालू आहे बघायचं चालू सोनं बघायचं. दीपक दीपक स्पीडबोट बघ बघितलीस ना आपण त्याच्यात आता मग आपला नंबर आला की आपण जाऊया. किती फास्ट गेली बघ कसा टर्न केला बघितलं तर फायनली एक तास स्पीड बोटचा इथे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी इथे वॉटरफॉल सफारी पण आम्हाला इथे आल्यानंतर कळालं ते पण आहे पण आता एवढा टाइम नाही आपल्याला ते करण्यासाठी आपण स्पीड बोटचा राईड घेऊया. आपली बोर्ड काय ग काय आली ना मग आता आता कर का नाही मिळत आहे आपली बोट येऊ दे ना मग आपल्याला चान्स भेटणार आहे आपल्याला. अरे ती बोट तिकडनं येईल बा आता झुम करून येईल बा आता स्पीड बोट. मायरा आणि मायराची डॅडी कुठं बसले मस्त. मायरा ती बघ आली काय झालं मायरा म बोट येणार आता बघ गेली एक बोट तू तिकडनं येते बघ दिसते तुला काय ग हा ती बघ आली बघ तिकडे बघ स्पीड बोट आली मायरा दिसली तुला एवढीशीच आहे बघ ती बघ मायरा कुठे बसते ओके मजा येते मायरा मायरा कशी आली ग्रेट ग्रेट मस्त मस्त
तुमचं नाव काय दादा? सूरज. सुधीर पाटेकर. सुधीर पाटेकर, ग्रेट राईड. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, वेलकम. ग्रेट. वेल, तिकडे जेट स्कीच्या इथे एवढी गर्दी होती ना, म्हणजे त्या स्पीड बोटच्या तुम्हाला सांगता नाही आलं. तिथे बऱ्याचशा काही ऍक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत. स्पीड बोट आहे, नंतर कायाकिंग आहे, फिशिंग आहे, वॉटर सफारी आहे, खूप काही करता येऊ शकतं तिकडे. पण यू हॅव, तुम्हाला भरपूर वेळ पाहिजे यासाठी, पेशन्स पाहिजे. आणि बिकॉज गर्दी एवढी आहे ना, वेटिंग आहे, गर्दी म्हणजे वेटिंग खूप आहे, कारण त्यांच्याकडे सोर्सेस खूप लिमिटेड आहेत आणि पब्लिक त्यांची जास्ती आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. ओ बिचारी, किती वेळ थांबवत होती ना बिचारी. चला आता जेवूया आपण. आता किनारा बघूया, ट्राय करूया, मिळालं तर ठीक आहे. युजली किनारा म्हणजे आम्ही पण, मला पण आवडत. आणि लोणारात आल्यानंतर किनारा जायला तर पाहिजे. गार्डन मध्ये जायचं तुला. चला, सो वी हॅव रीच्ड किनारा. यस, बघत जेव्हा मिळालं पाहिजे. गाड्या येताना दिसत आपल्याला. बघितलं का? हा हा मायडा, फिश नाही आहे, चिकन आहे. दोन्ही पण चिकन आहे. ओके, चला जेव्हा. पावसामुळे सगळं बंद केलंय, म्हणजे पॅक केलंय. बंद नाहीये, पॅक केलंय, म्हणजे आतमध्ये बसू शकतो आपण. कॅमल बघ मायरा, काय तुझं अजून मन भरलं नाही का? हा का, आपण परत येऊ. तो पण भिजलाय, बघ त्याला पण सांग, त्याला पण रेनकोट टाकतोय बघ. त्याने सगळं अगदी गरम, स्लाइड वगैरे, गार्डन पण सगळं असं पॅक करून. आम्ही आधी पण एकदा इथे आलो होतो, तेव्हा आपण पुण्याला गेलो होतो. पुण्याला तो व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तुम्ही नक्की बघा. त्यावेळी तंदूर चाय आणि हे सगळं भरपूर काय होतं इथे, तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच. चला आता आम्ही तुम्हाला भेटतो घरी गेल्यानंतर. ओके, आता मायरा पण झोपून जाईल. झोप झाली आहे त्यांची, मायरांची झोपणार परत. मग तू झोपणार परत? सो फ्रेशन अप झालो आहे. आणि असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, जे काही डिटेल्स आहेत अबाउट दिस, हे पॅकेज कसं होतं, हा कॉटेज कसं होतं, ते आम्ही तुम्हाला आता नक्कीच सांगू. तर कसं होतं मायरा, तुला आवडलं स्पीड बोट? आम्हाला वाटलेलं मी थोडं स्पेक्टिकल होतो की मायरा थोडी हे होईल, बट तिने फुल मजा केली की नाही मायरा? ती मला उलट होती, मम्मा तुझा हात पकडू का, तुला भीती वाटते का? वेल, आम्ही ही रूम बुक केली होती फ्रॉम अगोडा, agoda.com. अगोडा म्हणून एक ऍप आहे, त्या ऍपवरून आम्ही बुकिंग केलं होतं. त्याचे जे काही लिंक्स आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि आमच्या या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. थोडं जेवणाबद्दल मी तुम्हाला सांगेल, इन रूम डायनिंग जे आपण मागवलेलं ते आम्हाला ओके वाटलं, नॉट सो हॅपनिंग होतं, म्हणजे ज्या पद्धतीचं पाहिजे होतं तसं आम्हाला आवडलं नाही. बट जे रेस्टॉरंटमधला जो ब्रेकफास्ट होता, आम्ही सकाळी जो ब्रेकफास्ट घेतला आज सकाळी, तो खूप चांगला होता. हा, ते खूप पुरी भाजी, इवन आम्ही आपण हे घेतलं ऑमलेट, आणि ते सगळं आणि व्हरायटीज पण खूप चांगल्या होत्या.
तर आम्हाला असं वाटतं की इन रूम डायनिंग मध्ये जाण्यापेक्षा इफ यू आर आणि म्हणलं जेवणामधलं काय आवडलं ब्रेड ब्रेड बटर येस सो रॅदर दॅन गोईंग फॉर इन डायनिंग तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाऊन व्हिजिट करून खाल्लं तर बेटर राहील मला असं वाटतं हो है की नाही एक दिवसात तिथे काही होत नाही दोन तीन दिवस कमीत कमी दोन तीन दिवस पाहिजे बिकॉज ती जी काही वॉटर सफारी आम्ही ते तुम्हाला दाखवलं नाही तिथे वॉटर सफारी आहे नंतर कायाकिंग करू शकतो फिशिंग करू शकतो देन देर इज ते एटीव्ही वरती तुम्ही बाईक चालवू शकतात अशा बऱ्याचशा तिथे ऍक्टिव्हिटीज आहेत ते सगळं करण्यासाठी ना कमीत कमी दोन ते तीन दिवस तर पाहिजेच पाहिजे सो आम्ही नंतर परत कधीतरी जाऊ वी हॅव डिसाइडेड आपण नंतर जाऊ या की नाही श्वेता आणि आम्हाला त्या दुसऱ्या रूम मध्ये आम्ही वेल आम्ही जेव्हा बुकिंग बघत होतो ना ते वी वर लुकिंग फॉर दॅट चॅलेट ऑझी चॅलेट असं काहीतरी नाव आहे त्या रूमचं तर आम्ही ते चॅलेट बघत होतो पण ते आम्हाला मिळालं नाही सो आम्ही हे कॉटेज घेतलं आणि खूप छान होतं कॉटेज माझ्यामध्ये आमचं जे कॉटेजचा जो व्ह्यू होता ना तो खूप चांगला होता एकदम सुपर होता असं वाटतं जंगलात राहिलं आणि बाहेर निघालं की समोर किल्ला होता खूप छान होतं येस सो ओव्हरऑल आमचा जो एमबी व्हॅलीचा एक्सपिरियन्स होता इट वॉज व्हेरी नाईस खूप छान होतं प्रॉपर्टी खूप छान आहे आणि फिरायला तुम्हाला खूप टाइम पाहिजे येस टाइम पाहिजे अजून ते हे पण होतं ना बाईक वगैरे एटीव्ही आणि हॉर्स रायडिंग पण आहे पण ते आता पावसाने बंद पावसामुळे बंद तुम्ही उशिरा येऊ नका जाऊ लवकर आम्ही आला खूप उशीर झाला यांची मीटिंग होती झालं हा बिकॉज आम्ही पोहोचलोच काहीतरी चार सव्वा चार वाजता तुमची मीटिंग पूर्ण संपली आणि मग आपण डायरेक्ट गेलो मग आपल्याला उशीर झाला ना मग पोहोचलो चार वाजता सर तर हा होता एमबी व्हॅलीचा ब्लॉग तुम्ही बघितला तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि